राखण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेत ग्वाही दहावीच्या मुद्द्यावरून विधान परिषदेत प्रचंड गदारोळ विरोधकांच्या सभात्यागामुळे दोनदा कामकाज तहकूब मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सारथी संस्थेवरील स्थगिती उठवल्याची मागासवर्गीय मंत्री नितीन राऊत यांची विधानपरिषदेत माहिती नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनाबाह्य असून तो राज्यात लागू करू नये या सत्ताधारी पक्षांच्या मागणीच्या विरोधात विरोधी पक्षाची प्रचंड घोषणाबाजी नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल सर्व याचिकांची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी यासंदर्भात सरकारला स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस जारी दिल्लीतल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी आरोपी अक्षय कुमारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम सहमती आणि असहमती या लोकशाहीच्या दोन बाजू असून संसदीय मर्यादांचं पालन कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं प्रतिपादन जीएसटी परिषदेची अडतीसावी बैठक केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू आणि ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात निधन येत्या शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी जाई आपलं स्वागत करते बातम्या विस्तारानं राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्थगन प्रस्ताव मांडला होता विकासकामे पूर्ण करण्यासाठी अनधिकृत बांधकामं पाडण्यासाठी ते पुढाकार घेत होते त्यामुळे हा हल्ला झाल्याचं दरेकर यांनी यावेळी सांगितलं हल्लेखोरांवर तातडीनं कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली याला उत्तर देताना ठाकरे यांनी सांगितलं की सरकारनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला आहे शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी राज्यातल्या महिला अत्याचारात वाढ झाल्याचं सांगत महिला सुरक्षेचा प्रश्न लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा करण्यासाठी आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर दिशा कायदा करण्याची मागणी केली या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधी आणि न्याय विभागाचा सल्ला या कायद्याबाबत घेतला जाईल आणि कायदा लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला जाईल असं सांगितलं मुंबईत अँटॉप हिल इथं पोलीस ठाण्यात चौकशीसाठी गेलेल्या विजय सिंग या सव्वीस वर्षीय युवकाचा पोलिसांनी केलेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याप्रकरणाची चौकशी अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी चौकशी केली जाईल अशी घोषणा गृहमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केली या प्रकरणी पाच पोलिसांना निलंबित केल्याची माहिती त्यांनी दिली पोलिसांनी मारहाण करण्याच्या घटना रोखण्यासाठी संबंधितांना सूचना देण्यात येतील असंही त्यांनी सांगितलं पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात मराठी भाषेच्या विधान विधानपरिषदेत आज गोंधळ झाला त्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला आणि कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं शिवसेनेचे विलास पोतनीस यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडत राज्यातल्या सर्व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्याची मागणी केली याला उत्तर देताना शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी या संदर्भात इतर राज्यांनी नेमकं काय केलं आहे याची माहिती घेतली जाईल असं आपल्या उत्तरात सांगितलं मात्र या मुद्द्यावर विरोधकांसह सत्ताधारी शिवसेना सदस्यही आक्रमक झाले दहावीपर्यंत मराठी विषय सक्तीचा करा आणि नियंत्रण प्राधिकरणाची स्थापना करा अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी लावून धरली यासंदर्भात मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी असे निर्देश सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी शिक्षणमंत्र्यांना दिले मात्र शिक्षणमंत्र्यांच्या उत्तरानं समाधान न झाल्यामुळे विरोधकांनी सभात्याग केला माजी शिक्षणमंत्र्यांनी नेमलेले तेहतीस अभ्यासगट रद्द करत असल्याची घोषणा शिक्षणमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आज केली यासंदर्भात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी हे अभ्यास गट रद्द करण्याची मागणी केली होती वेतन आणि वेतन अनुदान मोडीत काढून सुरू केलेली प्रति विद्यार्थी व्हाउचर सिस्टीम रद्द करण्याची मागणी पाटील पाटील यांनी यांची मागणी थोरात यांनी मान्य केली मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि या समाजाच्या प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या सारथी या संस्थेवरील स्थगिती उठवण्यात आली आहे अशी माहिती मागास प्रवर्ग मंत्री नितीन राऊत यांनी आज विधानपरिषदेत दिली या संदर्भात विनायक मेटे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती या संस्थेची व्याप्ती वाढवली जाईल असं त्यांनी सांगितलं अकोला शिवणी विमानतळाच्या धावपट्टीचा प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी संबंधितांची बैठक घेऊन हा प्रश्न सोडवला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत दिली शिवसेनेच्या गोपीकिशन बजोरिया यांनी यासंदर्भात मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते या धावपट्टीच्या विस्तारासाठी अतिरिक्त भूसंपादन आणि आवश्यक निधीची तरतूद करण्याची मागणी या लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून करण्यात आली यासंदर्भात त्वरित बैठक घेऊन विचारविनिमय करून हा प्रकल्प पूर्ण केला जाईल असं ठाकरे यांनी स्पष्ट केलं केंद्र सरकारनं लागू केलेला नागरिक सुधारणा कायदा हा घटनाबाह्य असून त्याविरोधात देशभरात निदर्शनं सुरू असल्यामुळे हा कायदा राज्यात लागू करू नये अशी मागणी सत्तारूढ सदस्यांनी केल्यानंतर विधानसभा सभागृहात विरोधकांनी त्याला जोरदार विरोध करत कायद्याला घटनाबाह्य म्हणता येणार नाही ते कामकाजातून काढून टाका अशी मागणी करत घोषणा दिल्याने गोंधळ होऊन कामकाज दोन वेळा स्थगित करावं लागलं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देशात लागू झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा घटनाबाह्य असून त्याविरुद्ध देशात आंदोलनं सुरू आहेत त्यामुळे तो कायदा राज्यात लागू करू नये अशी मागणी केली त्याला पृथ्वीराज चव्हाण अमिन पटेल आणि जितेंद्र आव्हाड यांनी पाठिंबा दिला त्यावर विरोधी सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला हा कायदा संविधानाच्या तरतुदीनुसार संमत झाला आहे त्याला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिलेली नाही अशी हरकत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तसंच सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली आणि चव्हाण यांचं वक्तव्य कामकाजातून काढून टाकण्याची मागणी केली या दरम्यान विरोधी सदस्य जोरदार घोषणा देत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत जमा झाल्यानं गोंधळ झाल्यामुळे कामकाज स्थगित करावं लागलं होतं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर असंविधानिक वक्तव्य कामकाजातून काढून टाकू असं जाहीर केल्यावर विरोधक शांत झाले याआधी सकाळी सभागृह सुरू होताना मुख्यमंत्र्यांसह हो कोणीही मंत्री सभागृहात नसल्यानं कामकाज पाच मिनिटांसाठी स्थगित करावं लागलं होतं त्यानंतर काही कागदपत्र पटलावर ठेवल्यानंतर नागपूरच्या महापौरांवर मध्यरात्री झालेल्या गोळीबाराचा मुद्दा भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला होता त्यावर हा विषय गंभीर असल्यानं सरकारनं त्याची गंभीरपणे नोंद घेत कारवाई करावी अशी सूचना अध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला केली नागपूरच्या आमदार निवासस्थानी मद्यधुंद व्यक्तींच्या मार्फत होत असलेल्या गैरव्यवहाराबाबतही स्थगन प्रस्ताव मांडला गेला त्याचीही गंभीरपणे दखल घेण्याचं अध्यक्षांनी जाहीर केलं कामकाज पुन्हा सुरू झाल्यावर राज्यपालांच्या अभिभाषणावरची आभार प्रदर्शन चर्चा सुरू करण्यात आली राज्यपालांचं अभिभाषण संपूर्ण मराठीत केलं गेल्यानं मराठीचा सन्मान झाला असून भाषण छोटं असलं तरी राज्याला दिशा आणि गती देणारं आहे असं मत शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी आभार प्रदर्शनाचा प्रस्ताव मांडताना व्यक्त केलं राज्यपालांचं संपूर्ण भाषण मराठीत केलं गेल्यानं मराठीचा सन्मान झाला असून भाषण छोटं असलं तरी राज्याला दिशा आणि गती देणारं आहे असं मत शिवसेनेच्या सुनील प्रभू यांनी आभार प्रदर्शनाच्या प्रस्तावात व्यक्त केलं या अभिभाषणात शेतकरी कष्टकरी महिला बेरोजगार तरुण आदींना न्याय देण्याचा उल्लेख असल्यानं त्यांचं अभिनंदन करतो राज्याच्या अनेक योजना मार्गी लावण्यासाठी सरकारचा निर्धार यातून व्यक्त होतो असं प्रभू यावेळी म्हणाले शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून त्यांना दिलासा देण्याचा आत्मविश्वास या अभिभाषणात आहे असं काँग्रेसच्या विजय वडेट्टीवार यांनी आभार प्रदर्शन प्रस्तावाला अनुमोदन देताना सांगितलं हे राज्य समतेचं बंधुतेचं सामाजिक न्यायासाठी चालेल असा विश्वास यातून व्यक्त होतो असंही ते म्हणाले जनतेच्या कौलाचा पराभव करून स्वतःच्या स्वार्थासाठी स्थापन केलेलं आणि राजकीय हाराकिरीनं आलेलं हे सरकार आहे असा थेट आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केला राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे शिवसेनेचे शंभूराजे देसाई भाजपाच्या सुधीर मुनगंटीवार यांचीही यावेळी भाषणं झाली बातमी मंत्रिमंडळ विस्ताराची राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप येत्या तेवीस डिसेंबरपर्यंत करण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक यांनी आज नागपूर इथं दिली राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांची बैठक घेतली नागपुरात सुरू असलेलं हिवाळी अधिवेशन एकवीस डिसेंबरला संपल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाबाबत शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत त्यानंतर तेवीस डिसेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप करण्यात येईल असं नवाब मलिक यांनी सांगितलं भाजपाच्या सर्व आमदारांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याची माहिती व्हावी यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज भाजपाच्या सर्व आमदारांना रेशीमबाग इथल्या संघ मुख्यालयात मार्गदर्शन करण्यात आलं यावेळी संघातील वरिष्ठ स्वयंसेवकांनी संघाच्या कार्याची माहिती देत मार्गदर्शन केलं नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस पाठवली असून बावीस जानेवारीपर्यंत यावर उत्तर देण्याचे निर्देश जारी केले आहेत याचिकाकर्त्यांनी कायद्याला स्थगिती देण्याची मागणी केली होती मात्र नियमानुसार कोणत्याही कायद्याला पहिल्याच सुनावणी स्थगिती देता येत नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं कायद्याला स्थगिती देण्यास नकार दिला तसंच या याचिकांवर तातडीनं सुनावणी घेण्याची मागणीही न्यायालयानं फेटाळली आहे केंद्र सरकारचं उत्तर आल्यावर या प्रकरणी पुढील सुनावणी करण्यात येणार आहे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या वैधतेला आव्हान दणाऱ्या पेक्षा जास्त याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत तृणमूल काँग्रेसचे खासदार महुआ मोइत्रा ऑल आसाम स्टुडंट युनियन आसाम गणपरिषद ऑल आसाम लॉयर्स असोसिएशन यांच्यासह अनेक संस्था राजकीय पक्ष आणि व्यक्तींनी या याचिका दाखल केल्या आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहात नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर बारा डिसेंबरला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी त्यावर स्वाक्षरी केली त्यानंतर या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या दिल्लीतल्या निर्भया सामूहिक अत्याचार आणि हत्येप्रकरणी दोषी अक्षय कुमार सिंगनं दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं ना आज फेटाळली त्यामुळे चारही दोषींची फाशीची शिक्षा कायम राहणार आहे या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या दोन हजार सतराच्या निर्णयावर दोषीनं पुनर्विचार याचिका दाखल केली होती न्यायमूर्ती आर बानुमती न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए एस बोपण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी झाली सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी या पुनर्विचार याचिकेला विरोध केला दोषी कुठल्याही दयामायाला पात्र नाहीत काही गुन्हे असे असतात जिथे मानवताही रडते त्यापैकी हा गुन्हा असल्याचं सांगून त्यांनी दोषींसाठी फाशीचं समर्थन केलं दरम्यान दोषींची फाशीची शिक्षा अंमलात यावी यासाठी दिल्ली सरकारनं अतिरिक्त सत्र न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरही आज सुनावणी झाली सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची परत मिळेपर्यंत आपण प्रतीक्षा करणार असल्याचं सत्र न्यायालयानं यावेळी सांगितलं आणि सुनावणी सात जानेवारी दोन हजार वीस पर्यंत स्थगित केली दोषींना राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करायचा आहे का याबाबत तिहार कारागृह हो प्रशासनानं दोषींकडे विचारणा करावी आणि सात दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहेत जयपूर इथं दोन हजार आठ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोटातील चार आरोपींना आज विशेष न्यायालयानं दोषी ठरवलं आहे सर्व राजमी मोहम्मद सैफ सायफ, सैफुर रहमान आणि सलमान अशी या खटल्यातल्या दोषींची नावं आहेत शहाबाज याला सगळ्या आरोपांमधून मुक्त करण्यात आला आहे दोन हजार आठमध्ये जयपूर इथल्या सात ठिकाणी झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात एकाहत्तर लोकांचा बळी गेला होता तर एकशे सत्तरहून अधिक जण जखमी झाले होते सातही ठिकाणी विविध मंदिरांच्या परिसरात आणि वर्दळीच्या ठिकाणी संध्याकाळी हे स्फोट झाले होते <coughs> बलात्काराच्या वाढत्या प्रकरणांची गंभीर दखल सर्वोच्च न्यायालयानं घेतली आहे लैंगिक गुन्ह्याविरोधात फौजदारी न्यायव्यवस्थेचा आढावा घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज आपणहून घेतला दोन हजार बारामधील निर्भया प्रकरण अशा प्रकरणांमध्ये होणाऱ्या विलंबातून जनतेमध्ये निर्माण झालेला रोष यासंदर्भात विचार होणं आवश्यक असल्याचं न्यायालयानं नमूद केलं या प्रकरणांमधल्या विविध बाबींवर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या अध्यक्षतेखालील पीठानं सर्व राज्य तसंच उच्च न्यायालयांकडून सात फेब्रुवारी दोन हजार वीसपर्यंत पर्यंत अहवाल मागवला आहे शहरी नक्षलवादाचा आरोप असलेले सामाजिक कार्यकर्ते गौतम नवलखा आणि प्राध्यापक डॉ आनंद तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास नकार दिल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव आहे बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्याअंतर्गत आलेल्या आरोपांनाही त्यांनी आव्हान दिलं आहे याबाबत आज ते न्यायालयात बाजू मांडणार आहेत उच्च न्यायालयानं त्यांच्या अटकपूर्व जामिनावर निकाल देताना त्यांना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी पुणे पोलिसांनी काल न्यायालयात केली त्यांच्या अटकपूर्व जामीन याचिकांवर न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे त्यावेळी पोलिसांनी ही मागणी केली <coughs> देशातील विधानसभा अध्यक्षांचं एकोणऐंशी व संमेलन देहरादून इथं सुरू असून लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज या संमेलनाला मार्गदर्शन केलं सहमती आणि असहमती या लोकशाहीच्याच दोन बाजू असून संसदीय मर्यादांचं पालन कुठल्याही परिस्थितीत कायम झालं पाहिजे असं अध्यक्षांनी यावेळी सांगितलं लोकशाहीच्या मंदिरांमध्ये अधिकाधिक चर्चा झाली पाहिजे जनतेच्या आकांक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत असं त्यांनी सांगितलं अध्यक्षांनी आपल्या भाषणात शून्य प्रहराचं महत्त्व स्पष्ट केलं सदस्यांना पुरेसा वेळ दिला गेला पाहिजे आणि जनहिताचे मुद्दे सरकारपर्यंत पोहोचले पाहिजेत या दृष्टीनं शून्य प्रहर महत्त्वाचा असल्याचं ते म्हणाले पहिल्यांदाच निवडून आलेल्या सदस्यांना शून्य प्रहरात बोलण्याची संधी आपण दिली यासाठी व्यक्तिशः आग्रह केला असं अध्यक्ष बिर्ला यांनी यावेळी सांगितलं बातमी झारखंडच्या निवडणुकीची झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि अखेरच्या टप्प्यात सोळा मतदारसंघात येत्या शुक्रवारी वीस तारखेला मतदान होणार आहे त्यासाठीचा प्रचार आज संध्याकाळी पाच वाजता संपत आहे साहेबगंज पाकूर जमतारा देवघर दुमका गोड्डा या जिल्ह्यांमधल्या सोळा मतदारसंघात मतदान होणार आहे सुरक्षेच्या कारणास्तव बोईरो बरहैत लिटीपारा महेशपूर आणि शिकारीपुरा या पाच मतदारसंघात सकाळी सात ते दुपारी तीन वाजेपर्यंत मतदान होईल तर अन्य अकरा मतदारसंघांमध्ये सकाळी सात ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होईल आज प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी झारखंड मुक्ती मोर्चाचे शिबू सोरेन झारखंड विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूलाल मरांडी ऑल झारखंड स्टुडंट्स युनियनचे प्रमुख सुरेश कुमार महातो यांनी प्रचारसभा घेतल्या वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटी परिषदेची आज नवी दिल्लीत बैठक सुरू आहे या बैठकीत जीएसटी करांच्या श्रेणीत बदल करण्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे महसूल वाढवण्याबरोबरच नागरिकांना दिलासा देण्यासाठी करश्रेणीत बदल करण्याबाबत चर्चा होणार आहे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे जीएसटी परिषदेची ही अडतीसावी बैठक आहे <coughs> पर्यावरण संवर्धन हा सरकारपुढचा महत्वाचा विषय असून पर्यावरण रक्षणाला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नवी दिल्लीतल्या पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत ऊर्जा निर्मितीबाबतच्या कार्यक्रमात बोलताना सांगितलं दोन हजार बावीसपर्यंत देशात एक लाख मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी सांगितलं ओझोनचा थर कमी होत असल्यानं जागतिक तापमान वाढत आहे त्यामुळे तातडीची बैठक घेऊन तापमान नियंत्रण आणि पर्यावरण रक्षणासाठी पावलं उचलणं गरजेचं आहे असंही विकास आणि पर्यावरण एकमेकांचे शत्रू नसून ते परस्पर पूरक आहेत त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यावरण रक्षण शक्य असल्याचं ते म्हणाले जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी भारत महत्वाची पावलं उचलत आहे असंही त्यांनी सांगितलं एक झाड नष्ट झाल्यास त्या ठिकाणी आम्ही बारा झाडांची लागवड करत आहोत कार्बन डायऑक्साईड उत्सर्जन रोखण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनं आणि अपारंपरिक ऊर्जा निर्मितीला चालना देण्याचा प्रयत्न सरकार करत आहे असंही त्यांनी सांगितलं भारत आणि अमेरिकेदरम्यान दुसरी मंत्रीस्तरीय चर्चा आजपासून वॉशिंग्टनमध्ये होणार आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत संरक्षण क्षेत्रात सहकार्य वाढवण्यासह परराष्ट्र धोरणांबाबत दोन्ही देशांच्या मंत्र्यांमध्ये व्यापक चर्चा होणार आहे दोन्ही देशांमध्ये प्रादेशिक मुद्द्यांसह आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होईल भिन्न धार्मिक संस्कृती एकत्र असताना शांतता राखणं आपलं कर्तव्य आहे सगळ्या प्रकारच्या संस्कृतींमध्ये शांतता आणि सुसंवाद राखण्याचीच शिकवण देण्यात आली आहे असं मत ग्रेटर लंडनचे डेप्युटी लेफ्टनंट सायमन ओवेन्स यांनी काल मुंबईत व्यक्त केलं भारत आणि ब्रिटन सांस्कृतिक चर्चासत्रात ते बोलत होते वेगवेगळे धर्म आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी जेव्हा पुढे येतात तेव्हा समाजात परिस्थिती आव्हानात्मक असते हे चर्चासत्र सुसंवादासाठीच आहे असंही त्यांनी नमूद केलं शांतता आणि सुसंवाद हीच दोन समान उद्दिष्ट यात असावीत अशी आशा सायमन ओवन्स यांनी व्यक्त केली ज्येष्ठ कवी इक्बाल यांच्या मजहब नही सिखाता या रचनेचा दाखला देत अभिनेता जावेद जाफरी यांनी भारतातल्या विविधतेतील एकतेचं उदाहरण यावेळी मांडलं लोक त्यांच्यातील रोष व्यक्त करण्यासाठी धर्माचा वापर करतात असं त्यांनी नमूद केलं आपण आपल्यातलं साम्य शोधण्याऐवजी भेद शोधत राहतो आणि यातून विसंवाद सुरू होतो असंही जाफरे म्हणाले यावेळी हॉरोचे माजी महापौर अजय मारू यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते बातमी परीक्षेची केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ सीबीएसईनं दहावी आणि बारावी परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे हे वेळापत्रक डब्ल्यू 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 डॉट ई डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे दहावीची परीक्षा पंधरा फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान तर बारावीची परीक्षा पंधरा फेब्रुवारी ते तीस मार्च या दरम्यान होणार आहे या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर होईल असं मंडळानं प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आज एक दिवसाच्या गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत जिल्ह्यातल्या विविध उपक्रमांना त्यांनी भेट दिली आहे राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या उडान सोलार ऊर्जा प्र... प्रकल्पाचं उद्घाटन आज राज्यपालांच्या हस्ते झालं या सोलार प्रकल्पातून पॅनल निर्मिती करण्यासाठी बचत गटाच्या महिलांनी मेहनत घ्यावी आणि स्वावलंबी व्हावं असं आवाहन राज्यपालांनी या निमित्तानं केलं यावेळी उत्कृष्ट बचत गटांना राज्यपालांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली या दौऱ्यादरम्यान राज्यपाल कोशियारी यांनी आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य निवासी शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवादही साधला विद्या ग्रहण करण्यासाठी एकलव्याचा आदर्श समोर ठेवा आणि मेहनत घेण्याची तयारी करा असं आवाहन राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केलं राज्यपालांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विज्ञान प्रदर्शनाला भेट दिली विद्यार्थ्यांनी प्रदर्शनाची माहिती इंग्रजी भाषेतून दिल्यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांचं विशेष कौतुक केलं राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार जिल्हाधिकारी शेखर सिंग आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राहुल गुप्ता यावेळी उपस्थित होते नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या वाहनावर काल रात्री अज्ञात हल्लेखोरांनी बेछूट गोळीबार केला सुदैवानं या हल्ल्यातून महापौर संदीप जोशी बचावले आहेत ते काल कुटुंबियांसह रात्री हॉटेलमध्ये भोजनासाठी गेले होते नागपूरकडे परतत असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडून हल्लेखोर पसार झाले त्यानंतर प्रसंगावधान राखून त्यांनी आपलं वाहन रस्त्याच्या कडेला लावून लगेचच या हल्ल्याची माहिती शहर पोलिसांना दिली रंगभूमीचे नटसम्राट चतुरस्त्र अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचं काल रात्री वृद्धापकाळानं निधन झालं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते ब्याण्णव वर्षांचे होते येत्या शुक्रवारी त्यांच्या पार्थिवावर पुण्यात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे शुक्रवारी सकाळी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुण्यातल्या बालगंधर्व रंगमंदिरात ठेवण्यात येणार आहे गेल्या काही दिवसांपासून डॉक्टर लागू यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यानं काल रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं हिंदी मराठी चित्रपट तसंच हिंदी मराठी गुजराती नाटकांसह दोनशे अकराहून अधिक चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या निसर्गसुलभ अभिनयाचा ठसा उमटवला होता याशिवाय वीस पेक्षा जास्त मराठी नाटकांचं दिग्दर्शनही त्यांनी केलं होतं सामना सिंहासन पिंजरा अशा गाजलेल्या चित्रपटांबरोबरच नटसम्राट या नाटकातली त्यांनी साकारलेली अप्पासाहेब बेलवलकर या भूमिकेनं त्यांना वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं का घर तुफान भिंती वाचून छपरा वाचून माणसाच्या माये वाचून देवाच्या दये वाचून जंगलात जंगलात हिंडते जिथून कोणी उठवणार नाही अशी एक जागा धुंडते कुणी घर देता का नाही कधीच नाही कधीच नाही मागचा रस्ता तुटलाय ध्यानामध्ये ठेव हो। तू पुन्हा त्या तळघरामध्ये शिरायला लागलायस अधिश नाही हे लोक तुला घरी नेतील आणि बसनात बांधून ठेवतील पुन्हा करतील तुझ्या डोक्याचा तु अत्यंत प्रतिभावंत आणि गुणी कलावंत असलेल्या डॉक्टर श्रीराम लागू यांनी कायम आपल्या उत्कृष्ट अभिनयानं चाहत्यांच्या मनावर अधिराज्य केलं पुढची अनेक वर्ष त्यांच्या अभिनयामुळे ते आपल्या कायम स्मरणात राहतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर लागू यांना ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली आहे त्यांच्या जाण्यानं सिने आणि नाट्यसृष्टीवर त्यांच्या चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे मराठी रंगभूमीनं लाडका नटसम्राट गमावला असून झाले बहू होतील बहू पण यासम हाच अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉ श्रीराम लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे रुपेरी पडदा गजावणारा अभिनेता सामाजिक कार्यकर्ता असं बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपण गमावलं अशा शब्दात केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी डॉक्टर लागू यांना श्रद्धांजली वाहिली आहे जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या चकमकीत कोल्हापूर जिल्ह्यातले शहीद झालेले जवान ज्योतिबा चौगुले यांच्या पार्थिवावर आज सकाळी उंबरवाडी इथं लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले काल रात्री दहाच्या सुमाराला त्यांचं पार्थिव विशेष विमानानं दिल्लीला आणण्यात आलं आज पहाटे ते कोल्हापुरात पोहोचलं त्यानंतर महागाव इथं त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली होती त्यावेळी त्यांच्या कुटुंबियांना शोक आवरता आला नाही महागाव पंचक्रोशीतील सर्व व्यवहार बंद ठेवून शहीद जवान ज्योतिबा चौघुले यांना श्रद्धांजली वाहण्यात आली क्रीडावृत्त भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यानचा दुसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणम इथं सुरू आहे नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे फलंदाजीसाठी उतरलेल्या रोहित शर्मा आणि लोकेश राहुलच्या जोडीनं द्विशतकी भागीदारी करत भारताला मजबूत सुरुवात करून दिली लोकेश राहुल एकशे दोन धावा करून बाद झाला त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेला कर्णधार विराट कोहली अवघी एक धाव करून तंबूत परतला रोहित शर्माचं शतक पूर्ण झालं आहे तो एकशे एकोणसाठ धावा करून बाद झाला शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारताच्या तीन बाद तीनशे अठ्ठावीस धावा झाल्या होत्या हवामान राज्यातल्या काही भागात थंडीचा जोर वाढला आहे नाशिकमध्ये थंडी वाढली असून ग्रामीण भागात तापमानात लक्षणीय घट झाली आहे अहमदनगर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून थंडीचा जोर वाढला आहे त्यामुळे शेतातील पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे तसंच त्यामुळे परिपक्व द्राक्षांना तडे जाण्याचा धोका वाढला आहे अकोला शहरातही वातावरणात गारवा असून सकाळी शहरावर धुक्याची चादर पसरली होती येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी राज्य सरकार कुठेही कमी पडणार नाही त्याचप्रमाणे कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची विधानपरिषदेत ग्वाही इयत्ता पहिली ते दहावीच्या अभ्यासक्रमात मराठी भाषा सक्तीची करण्याच्या मुद्द्यावरून विधानपरिषदेत प्रचंड गदारोळ विरोधकांच्या सभात्यागामुळे दोनदा कामकाज तहकूब मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी सारथी संस्थेवरील स्थगिती उठवल्याची मागासवर्ग मंत्री नितीन राऊत यांची विधानपरिषदेत माहिती नागरिकत्व सुधारणा कायदा हा घटनाबाह्य असून तो राज्यात लागू करू नये या सत्ताधारी पक्षांच्या मागणीला विरोधी पक्षाची प्रचंड घोषणाबाजी करत विधानसभेत विरोध नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात दाखल सर्व याचिकांची आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी यासंदर्भात सरकारला स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस जारी दिल्लीतल्या सा, निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी दोषी आरोपी अक्षय कुमारची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली चारही आरोपींची फाशीची शिक्षा कायम सहमती आणि असहमती या लोकशाहीच्या दोन बाजू असून संसदीय मर्यादांचं पालन कोणत्याही परिस्थितीत झालंच पाहिजे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांचं प्रतिपादन जीएसटी परिषदेची अडतीसावी बैठक केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत सुरू आणि ज्येष्ठ रंगकर्मी आणि चित्रपट अभिनेते डॉक्टर श्रीराम लागू यांचं काल रात्री पुण्यात निधन येत्या शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार